नमस्कार मी अरविंदारकडे सारमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सोळा मे सकाळचे सात झालेत आत्तापर्यंतच्या घडामोडी कोरोनामुळे गेल्या वर्षभरात पहिली ते नवीच्या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला परिणामी जिल्ह्यातील पहिली ते नवीच्या सात लाख दोन हजार विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर श्रेणी उत्तीर्ण अथवा पासऐवजी वर्गोन्नती असा शेरा मारून त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे गेल्या वर्षी मार्च महिन्यानंतर कोरोनामुळे प्रारंभी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद होत्या परंतु ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार वीस पासून काहीशी परिस्थिती निवळल्यानंतर प्रारंभी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग हळूहळू सुरू करण्यात आले मात्र पहिली ते पर्यंतच्या शाळा वर्षभर बंद होत्या कालांतराने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने आहे त्या शाळा बंद कराव्या लागल्या पुढे शासनाने पहिली ते अकरावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय घेतला मायकोसिस आजाराच्या जिल्ह्यातील पहिल्या बळीची नोंद कर्जत तालुक्यात झाली आहे मिरजगाव येथील पस्तीस वर्षीय तरुणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे कोरोना उपचारानंतर होणाऱ्या मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे जिल्ह्यात एकसष्ट रुग्ण असल्याची नोंद झाली आहेत या रुग्णावर नगर शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बोर्गे यांनी या माहितीला दुजारा दिला आहे कोरोना संसर्गपाठोपाठ म्युकोरमायसोसिस या आजाराचे जिल्ह्यात वर काढले आहेत शहरातील विविध खाजगी रुग्णालयाकडून महानगरपालिकेने मायकोसिस आजारावर उपचार घेणाऱ्यांची माहिती शनिवारी गोळा करण्यास सुरुवात केली आहे त्यात खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या एकसष्ट रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहेत हे रुग्ण नेमकं कोणत्या तालुक्यातील आहेत याची माहिती महानगरपालिकेचा आरोग्य विभाग घेत आहे प्रेमाच्या जाळ्यात अडकून नाजूक संबंधाचा व्हिडिओ काढत एक कोटीची खंडणीसाठी लावलेला हनीट्रॅप एका भागादाराने उलटून लावला आहे तत्पूर्वी कायनेटिक चौकातील किराणा दुकानदार एजंट एजंटमार्फत मारहाण करत भागतदाराच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड असा साडेपाच लाखाचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला आहे त्यानंतर पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयाची मागणी केली दरम्यान भागतदाराने नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या हनी ट्रॅपचा पर्दाफाश झाला पोलिसांनी एजंट व तरुणी दोघांना अटक केली आहे नगर तालुक्यातील जखनगावातील तरुणी व नगर शहरातील कायंटे चौकातील किराण दुकानदार अमोल सुरेश मोरे या एजंटाचा अटक झालेला समावेश आहे हानी ट्रॅपमध्ये अडकलेली व्यक्ती ही नगर तालुक्यातील भागतदार आणि बडा व्यावसायिक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे जिल्ह्यात शनिवारी नव्याने तीन हजार एकशे चव्वेचाळीस कोरोना संक्रमित वाढले यात नगर तालुका टॉपर असून त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातही करोनाने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहेत नगर शहर पातळी आणि कोपरगाव या तालुक्याचाही सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पाच तालुक्यात समावेश आहे दरम्यान कोरोना बळीच्या आकडेवारीत आणखीन वीस बळींची वाढ झाली आहे जिल्ह्यात काल तीन हजार पाचशे ब्याण्णव रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यामुळे कोरोनातून मुक्त झाल्यांची संख्या दोन लाख तीन हजार आठशे बेचाळीस झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे एकोणनव्वद पॉईंट अकरा टक्के झाले असून उपचार सुरू असणाऱ्यांची रुग्णसंख्या बावीस हजार चारशे एकसष्ट आहे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते बेबियाने तसेच औषधाचा तुटवडा होणार नाही याची खबरदारी घ्यावी तालुक्यात हवामान केंद्राची संख्या वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करावा अशा सूचना आमदार लहू कानडे यांनी केल्या आहेत सिरामपूर तालुक्यातील खरिपाच्या दोन हजार एकवीस ते बावीस हंगामाची पूर्व आढावा बैठक ऑनलाईन पद्धतीने आमदार लहू कानडे यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली यावेळी कृषी विभागाने उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे तालुका कृषी अधिकारी अशोक साळी सिरामपूर तालुका कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि कृषी निविष्टा खते बियाणे विक्रेते श्रीरामपूर तालुका पंचायत समिती सदस्य व अधिकारी वर्ग उपस्थित होते बैठकीत कृषीविषयक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या त्यात ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार